एथलेटिक्स इंडियातर्फे आयोजित राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2023 जिल्हा परिषद आणि महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी विजेतेपद मिळवत एस्टोनिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रवेश निश्चित केला आहे। ही राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा एस्टोनियातील तालिन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेची पात्रता फेरी होती। मुलांमध्ये स्टेम्स पद्धतीद्वारे रोबोटिक्स विषयाचा प्रसार करण्यासाठी कार्यरत असलेल्या रोबोटिक्स इंडिया या ना नफा तत्वावरील संस्थेतर्फे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। पुण्यात झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण आणि सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। या स्पर्धेत सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना खासगी संस्थातील विद्यार्थ्यांच्या बरोबरीने रोबोटिक्सच्या विश्वात सहभागी होण्याची संधी मिळाली। हा एक महत्त्वपूर्ण टप्पा होता, त्यामुळे सर्वसमावेशक आणि एकतेचे वातावरण निर्माण झाले। देशभरातील शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी यात उत्साहाने सहभागी झाले होते। देशाच्या वैविध्यपूर्ण विद्यार्थी संघटनांचे प्रतिबिंब यात दिसून आले। मी आलोक मुखर्जी, मी DRDO मध्ये होतो आणि DRDO मधून रिटायर झाल्यानंतर मला इथे बोलवलं। रोबोटिक कॉम्पिटिशन, स्कूल चिल्ड्रन्सचं जे रोबोटिक कॉम्पिटिशन चालू आहे, हे बघून मला एकदम आश्चर्य वाटतं की स्कूल चिल्ड्रनमध्ये एवढं एन्थुझियाझम आहे, अँड इट हॅज बीन अ ग्रेट एक्सपिरियन्स फॉर मी। थँक्यू। नमस्कार, मी पायल राजपाल, डिरेक्टर रोबोटिक्स इंडिया। आजची स्पर्धा आहे रोबोटिक्स इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप 2023। हे स्पर्धेच्या आधी आपली रिजनल स्पर्धा झालेली 5 सिटीजमध्ये इंडियाच्या, आणि ह्याचा या स्पर्धेमध्ये काय स्पेशल आहे ते मला तुम्हाला आज सांगायचं आहे। आपल्या जिल्हा परिषदची जी मुलं आहेत, म्युनिसिपल कॉर्पोरेशनची जी मुलं आहेत, हे इंडियामध्ये पहिल्यांदा भारतात हा असा स्पर्धा जो आहे ऑर्गनाईज केला आहे, ज्याच्यामध्ये ZP म्युनिसिपल कॉर्पोरेशनची मुलं आणि प्रायव्हेट स्कूल आणि कॉलेजेसची मुलं एकत्र येऊन ह्या स्पर्धेमध्ये भाग घेत आहे। रिजनल स्पर्धा जी आमची होती 5 शहरात, त्याच्यामध्ये 500 ते 1000 मुलं होती, आणि विनर्स जे जिंकले, ते रिजनल स्पर्धा जे जिंकले आहेत ते विनर्स आता ह्या नॅशनल स्पर्धेमध्ये भाग घेत आहे, जी आता तुम्ही बघू शकता पाठीमागे ही लाईन फॉलोअरची स्पर्धा चालू आहे। तर आपल्या देशातले 6 ते 7 शहरातून मुलं इथे आज आली आहेत। चेन्नई, बँगलोर, दिल्ली, ही मुलं, दिल्लीची जी मुलं आहेत ते दिल्लीहून येताना इथे त्यांना तिकीट मिळत नव्हते ट्रेनची, ते मुलं बसने आली आहेत। 1800 किलोमीटर वन वे ट्रॅव्हल करून बसने ती गव्हर्नमेंट स्कूलची मुलं इथे ह्या स्पर्धेसाठी आले आहेत। तर चेन्नई, बँगलोर, इंदोर, दिल्ली आणि आपल्या महाराष्ट्रामधून फलटण, घोडेगाव, रत्नागिरी या विभागातली जी गव्हर्नमेंट शाळेची आपली जिल्हा परिषदची मुलं आहेत ती आज इथे आहेत। या स्पर्धेत मुंबईच्या सायन्स किड्सच्या विद्यार्थ्यांनी लेगो लाईन फॉलोअर विकसित करण्याच्या त्यांच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी 15,000 रुपयांच्या रोख पारितोषिकासह सुवर्णपदक जिंकले। बंगळुरूच्या राऊंड टेबल स्कूलच्या ZS केअर्स इंडिया संघाने 2 श्रेणींमध्ये सुवर्णपदक पटकावले। लाईन फॉलोअर आणि रोबो सुमो विकसित करण्याच्या संकल्पनेसाठी प्रत्येकी श्रेणीसाठी 15,000 रुपयांचे रोख पारितोषिकही त्यांनी मिळवले। पोद्दार इंटरनॅशनल स्कूल पुणे येथील हायमॅक्सने लाईन फॉलोअर विकसित करण्याच्या प्रकल्पासाठी 15,000 रुपयांच्या रोख पारितोषिकांसह सुवर्णपदक पटकावले। नाशिकच्या रे बॉट्स क्लबच्या रे बॉट संघाने लाईन फॉलोअर विकसनाच्या प्रकल्पासाठी 30,000 रुपयांच्या रोख पारितोषिकासह सुवर्णपदक पटकावले। नाशिकच्या KK वा कॉलेजच्या Matrix 2 संघाने रोबो सुमो विकसित करण्याच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी 30,000 रुपयांच्या रोख पारितोषिकासह सुवर्णपदक जिंकले।